नारायण राणे थोड्याच वेळात कोकणामध्ये जाणार आहेत अशी माहिती कळते. विजयोत्सव साजरा करण्यासाठी राणे मुंबईहून निघणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजपनं निर्विवाद वर्चस्व स्थापन केलेलं आहे. 19 पैकी 13 जागा भाजपनं जिंकल्यात आणि हाच विजयोत्सव साजरा करण्यासाठी नारायण राणे हे मुंबईतून कोकणामध्ये जाण्यासाठी निघणार आहेत. हेलिकॉप्टरनं राणे दुपारी 1 वाजता मुंबईहून कोकणात जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचतीये. आताच्या घडीची ही एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याशी जोडले गेलेत. सागर, बरोबर दुपारी 1 वाजता राणे मुंबईहून कोकणात येण्यासाठी निघणार आहेत. विजयोत्सवाला आता आणखी बहर येणार आहे. दुपारी 1 वाजता नारायण राणे हे त्यांच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानावरून निघणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतली जी प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती इथे नारायण राणे आणि भाजपाचं वर्चस्व संपूर्ण दिसून येत आहे. एका बाजूला महाविकास आघाडी त्यांच्या विरोधात तिन्ही होते तीन पक्ष आणि दुसरीकडे राणे यांची निवडणूक नितेश राणे यांचा अटकपूर जामीन नाकारणं या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर ते यश मिळालेलं आहे. त्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठीच नारायण राणे थेट सिंधुदुर्गामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर राणे विरुद्ध परत शिवसेना हा जो कडवा संघर्ष आहे तो दिसून आला आणि त्याच्यामध्ये राणेंनी मिळवलेलं यश यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राणे स्वतः कोकणात जातील आणि तिथे एक मोठी सभा घेतील असं सांगण्यात येते. त्या सभेकडे आता लक्ष आहे कारण की राणे यांनी नेमकी वक्तव्य जी केली होती त्यानंतर नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर नारायण राणे नेमकं तिथे काय बोलणार आहेत याकडे आता लक्ष राहील. जी सागर, तृतास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणखी तपशील आपल्याकडून घेऊ. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी.